सांबरेवाडी गावाच्या पुढे आल्यानंतर आपण या ठिकाणी गाडी पार्किंग करून आता आपण सरळ वर जाणार आहे. त्या पांडवकालीन लेण्या आहेत त्या पाहण्यासाठी सिंहगड पायथ्याच्या किंवा सिंहगड किल्ल्याच्या या घेऱ्यामध्ये असणारे हे लेणं आज आपण पाहणार आहे. व आज यासोबत माझ्यासोबत आज कोणच नाही, एकटाच आहे मी. ठीक आहे, तरी आपण आज जाण्याचा प्रयत्न करणार आहे. साधारण एक तासाची चढाई आहे आपल्याला या ठिकाणाहून. आणि असे सांबरेवाडीमध्ये खानापूरपासून 1 किलोमीटर आत आल्यानंतर सांबरेवाडी ही वाडी आहे. आणि त्या वाडीच्या ठिकाणी आज आपण आपली गाडी लावून सरळवर चाललेलो आहे. त्या कड्याच्या बाजूला ही लेणी आहे, त्या बाजूला ही लेणी आहे, ती आज आपण करणार आहे. हा असा मार्ग गेलेला आहे, वरती गेल्यानंतर सपाट भाग आहे. तसेच त्याच्यानंतर थोडासा चढ चढून गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर राईट साईडला वळायचं आहे. आणि समोर जो गेलेला आहे तो सिंहगडला रोड गेलेला आहे. हा आपणाला दिसत आहे सिंहगड. आणि या लेण्यापासून साधारण 1 किलोमीटर गेल्यानंतर उजव्या हाताला वळल्यानंतर 100 फूट खाली उतरल्यावर एक वाघ टाक म्हणून आहे, तेही आपणाला पाहायचे आहे. परंतु कुसळ खूप प्रमाणात आहे, त्यामुळे शक्यता 2 मिनिटाच्या चढाईनंतर आपण याच्या ठिकाणी आलेलो आहे. सोबत एक आपल्यासोबत काठी पाहिजे आणि कोणतरी सोबत असेल तर चांगलंच आहे, तरी पण ठीक आहे मी एकटाच आहे, बघू. बरोबर सांबरेवाडीतून आपण 10 वाजता मी ट्रेक चालू केलेला आहे. याचा वाट व्यवस्थित मळलेली आहे, त्याच्यामुळे अजूनपर्यंत काय अडचण दिसत नाही रस्ता शोधण्यासाठी. रस्ता दिसत आहे पूर्ण व्यवस्थित. वरपर्यंत जाण्यासाठी जर रस्ता चांगला असेल तर खूपच चांगलं होईल. 15 मिनिटाची चढाई करून आपण आता आलेलो आहे. व्यवस्थित रस्ता दिसत आहे आपल्याला, फक्त सावध जावं लागणार आहे आपल्याला, कारण मी एकटाच आहे आज व अडचण थोडी जास्त आहे. पाऊस संपून गेलेला आहे. 1 मिनिटाच्या चालीनंतर असं एक पठार लागत आहे व इथून पुढं आपल्याला आता थोडं जपून जावं लागणार आहे. पायवाट आहे परंतु ती जास्त मळलेली दिसत नाही. या पठारावरून आपल्याला व्यवस्थित अंदाज घेत यावरपर्यंत जायचं आहे. असं हे पठार दिसत आहे आपल्याला सिंहगडच्या पायथ्यातले. हे लेणं आहे, अपरिचित आहे. अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आता आपण या ठिकाणी आलेलो आहे. थोडी अडचण आहे इथं, खूप खूप म्हणजे दाटल्यागतच आहे. ठीक आहे, तरी पण पायवाट मळलेली आहे, त्याच्यामुळं आपण चाललेलो आहे. बघू किती वेळ लागते पोहोचायला आपल्याला ढाकगडावर, सॉरी या लेण्यांपर्यंत. साधारण 1/2 तासाची चढाई झालेली आहे, अजून 1/2 तास बाकी आहे चढाईचा. अनुभव खूपच आजचा वेगळा आहे आपल्याचा, पूर्णतः वेगळा आहे, कारण याच्यात आज मी एकटाच आहे. त्याच्यामुळं आज या ट्रीपमध्ये बघू, बरे दिवसाची इच्छा होती की सिंहगडच्या लेण्या करायच्या, त्याचा योग आज आलेला आहे. 1/2 तास झाला पण गाडी समोर सांबरेवाडी हे गाव आहे खाली पायथ्याला, सांबरेवाडी खानापूर तिथं गाडी लावून आपण ह्या अशा मोकळ्या पटांगामधून सरळासरी जंगल क्रॉस करून इथपर्यंत आलेलो आहे. व या बाजूला दिसत आहे आपला सिंहगड कोंढाणा किल्ला दिसत आहे. आणि त्याच्याच ह्या समोरच्या रेंजला
ही आपलं पांडवकालीन खामटाका दिसत आहे आपणाला. अजून एक अर्धा तास तरी लागेल आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी. आणि समोर आहे ते खडकवासला धरण व ह्या बाजूला आपणाला प्रथम राजगड आणि पुढं तोरणा हे दोन किल्ले आहेत. वर गेल्यानंतर आपणाला ते दिसतील सिंहगड किल्ल्यावरून ते आरामशीर दिसत आहेत आपणाला. आणि हा परिसर अहंगम निसर्गरम्य परिसर आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. थोडं जंगलाचा प्यास संपल्यानंतर वरच्या बाजूला आल्यानंतर व्यवस्थित आपणाला या ठिकाणी दिसत आहे. समोर दिसत आहे किल्ले सिंहगड. आणि या झाडाच्या बॅक साईडला वरती अजून एक 15 मिनटं लागतील आपल्याला त्या लेण्यापर्यंत पोचण्यासाठी. आणि हा असा परिसर आहे. थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे आता 10:30 वाजलेले सकाळचे, तरीसुद्धा इथं या धुक्यामुळे आपल्याला व्यवस्थित पाहता येत नाही. तरी पण जेवढं मी दाखवता येईल मला किंवा जे काही सांगता येईल ते मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. अतिशय घनदाट अरण्य आजसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर शिवकाळात या ठिकाणी काय परिस्थिती असेल याचा आपण अंदाज लावलेला बरा. ही समोर अशी हे जे टेकाड आहे या टेकाडावर आपले किंवा ह्या धारेला हे लेणं आहे, अपरिचित लेणं आहे. काही ठराविक माणसांनाच या लेण्याबद्दल माहिती आहे. तर आपण बराच अभ्यास करून किंवा खूप दिवसानंतर या ठिकाणी आज आपण आलेलो आहे. आता आपणाला त्या ठिकाण लेण्याच्या ठिकाणी आता जवळपास दिसायला लागलेलं आहे, परंतु अजून एक्झॅक्ट सांगता येत नाही. पाऊण तास झालेला आहे, अजून एक 10 मिनटं लागतील त्या लेण्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आपल्याला सांबरेवाडीतील गावकऱ्यांनी जी एक्झॅक्ट खूण सांगितली त्या खून लक्षात ठेवून बरोबर आपण इथपर्यंत आलेलो आहे. या ठिकाणी वरपर्यंत व्यवस्थित पायवाट मळलेली आहे, त्यामुळे सांबरेवाडीतून आपण या ठिकाणापर्यंत व्यवस्थित येऊ शकतो. किंवा रस्ता चुकण्याची किंवा जंगलात जाण्याची काहीही आपल्याला म्हणजे भीती नाही. व्यवस्थित रस्ता आहे, पायवाट व्यवस्थित मळलेली आहे. आता आपण या लेण्याच्या म्हणजे दरवाजापाशी किंवा एक थोडं पाठीमागं आलेलो आहे. आणि ही अशी पायवाट, या जो कडा आहे त्या कड्याच्या जरा पुढे गेल्यानंतर समोर त्या झाडापाशी ते लेणं आहे. आणि एक रस्ता गेलेला आहे वरती, हा असा रोड गेलेला आहे. त्या रोडनं न जाता ह्या झाडाची समोरच्या झाडाची खूण लक्षात ठेवून आपण ह्या साईडला यायचं. राईट साईडला हे जे टेकाड आहे हे बैलाच्या वशिंडाप्रमाणे असणारे हे आहे डोंगर. आणि वरती आल्यानंतर आपण राईट साईडला वळायचं आहे. सरळ गेलेला आहे तो आपला सिंहगड पायी रस्ता. आणि आता आपण त्या लेण्यापर्यंत पोहोचत आहे. हा असा पायवाट आहे, मळलेली पायवाट आहे. अगदी त्या गुहेच्या तोंडापर्यंत बघू आपण, झाडी खूप झालेली आहे, अडचणसुद्धा खूप दिसत आहे आपल्याला. तरी आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ते लेणं आज कोणत्याही परिस्थितीत पाहून येणार आहे. थोडा अडचणीचा रस्ता आहे, परंतु जाण्यासाठी हे पाहू शकतो इथं असं हे काही खोबणे किंवा असे होल्स केलेले आहेत. इथं संपूर्ण ठिकाणी पाण्यास भेटत आहेत आपणाला. थोडा आवाज दिलेला कधीही सांगत असतो. या कड्याने आपण आता जात आहे.
या ठिकाणी गवत खूप उंच वाढलेले आहे व त्यामुळे रस्ता सापडत नाही। अशा ठिकाणी आपण खूप काळजीपूर्वक व हातामध्ये आपल्या एखादी काठी तरी पाहिजे, त्यामुळे आपल्याला तोल सावरता येतो आणि तसेच एखादे प्राणी किंवा काय आलं तर त्यांच्यापासून आपल्याला बचाव करता येतो। समोर दिसत आहे आपल्याला सिंहगड किल्ला आणि त्याच्याच या बाजूला हे टाकं आहे व वरच्या बाजूचे एक वाघ टाकं सुद्धा आपल्याला पाहण्यास मिळते। ती आता प्रयत्न करून जे आपण आपल्याला पाहिजे होतं त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहे। समोर दिसत आहे आपल्याला भगवा झेंडा आणि आपण या टाक्यापाशी या लेण्यापाशी आलेलो आहे। हे आहे ते सिंहगडचं लेणं। खूप सिंहगडचं लेणं आहे हे। सिंहगड केवच समोर पाहत आहे आपण। यासाठी आपण एवढ्या लांब आलो होतो। पूर्ण सांबरेवाडी गावातून एक तासाची पायपेट करून या ठिकाणी आलेलो आहे। हा असा कडा आपल्याला इथं दिसत आहे व्यवस्थित। हे एक लेणं आहे, प्राचीन लेणं, खूपच व्यवस्थित असणारे हे लेणं आहे व या ठिकाणाहून सिंहगड आपल्याला सहज दिसत आहे। हे पाहत आहे आपण आपल्या लेण्याच्या खजिन्यामध्ये अजून एक भर पडलेली आहे। अतिशय व्यवस्थित आणि सुंदर जागा आहे इथे या ठिकाणी व इथे आपल्याला पाणी पिण्याची सोयसुद्धा करण्यात आलेली आहे। असं या सिंहगडचं लेणं आहे। आज आपण पूर्ण व्यवस्थित खाल गावापासून वरपर्यंत व्यवस्थित दाखवलेलं आहे। पाहता आहे आपण पूर्ण परिसर आपण आज एक्सप्लोर केलेला आहे सिंहगड लेण्याचा व या ठिकाणी आपल्याला पाणीसुद्धा तर दिसत आहे व ही होल्स आपल्याला या ठिकाणी आहेत। हे लेणं आत्ताच माझ्या माहितीनुसार साफसफाई म्हणजे यंदा साफसफाई केलेली दिसत आहे इथं एक थोड्या दिवसापूर्वी, कारण ही अशी घाण वगैरे काढलेली आहे म्हणजे त्या टाक्याची साफसफाई आत्ता एवढ्यातच केलेली आहे। पाहता आहे आपण असा हा परिसर अद्भुत निसर्गरम्य परिसर आहे, परंतु गवत आणि झाडी खूप असल्यामुळे जास्त काही आपण फिरू शकत नाही व थोड्या दिवसांनी पुन्हा आपण या ठिकाणी येऊन हे टाकं दाखवणार आहे। दरड कोसळण्याची ते शक्यता आहे, त्यामुळे पावसाच्या दिवसांमध्ये या ठिकाणी दरड कोसळतात, त्याच्यामुळे येथे येताना कधीही सावधगिरीने यावे व आपल्यासोबत एखादी काठी किंवा अजून एक दोघं जण असतील तर या ठिकाणी आलेले कधीही चांगलंच आहे। असं हा निसर्गाचा अद्भुत ठेवा या ठिकाणी आपल्याला पाहण्यास भेटत आहे। तसेच समोर जो आहे तो कट्टा आहे बसण्यासाठी, म्हणजे त्यावेळेस ध्यान वगैरे धारण करण्यासाठी कट्टा आहे। हा समोर दिसत आहे सिंहगड किल्ला। सिंहगड किल्ला आणि त्याचा परिसर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला बरोबर 45 मिनिटाचा वेळ पुरेसा होईल गावातून। आणि जर गवत नसेल किंवा कुसळ वगैरे त्याचा काही नसेल तर आपण या ठिकाणी अर्धा तास किंवा 40 मिनिटात या ठिकाणी आपण सहज पोहोचू शकतो। गवत व थोडी झाडी आहे त्यामुळे सध्या आपण येताना थोडा त्रास होत आहे आपल्याला कुसळांचा वगैरे, पण ज्यावेळेस हे कुसळ वगैरे जातील किंवा गवत नष्ट होईल
त्यावेळेस आपणाला या ठिकाणीला अर्धा तास फास आलो तर अर्धा तासात सहज पोचून जाऊ आपण. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर आरामशीर आपण ह्या ठिकाणी अर्ध्या तासात येऊन जाऊ. असं हे सोपं आहे लेणं, अपरिचित लेणं आपल्या या पुणे आणि पुणे परिसरात. अजून एक आपणाला लेण्याच्या खजिन्यामध्ये भर पडलेली आहे. आणि असेच आपण गडकोट, लेणी, किल्ले हे सर्व पाहत राहत. व आपणाला या ठिकाणी आपल्या जय ॲडव्हेंचर्स या चॅनलवर खूप काही ऐतिहासिक गडकोट, लेणी, वाडे, गड्या, भुईकोट किल्ले सर्व आपणाला या ठिकाणी म्हणजे आपल्या चॅनलवर भेटतात पाहण्यासाठी. पाहू शकतो आपण इथं खूप सुंदर आणि नितळ पाणी या ठिकाणी आपणाला भेटत आहे. या ठिकाणी थोडा वेळ आपण आराम करून आता आपण या ठिकाणाहून परतीच्या प्रवासाला जात आहे. व आज आपण एकूण 3 वाडे करणार आहे, ज्याच्यातील खामगाव मावळ या गावामध्ये भोसले पाटील यांचा वाडा आहे. तसेच आपल्याला नांदोशी किरकटवाडीच्या आत 1-4 किलोमीटर अंतरावर असणारा तेथे एक वाडा आपणाला पाहायचा आहे, बापूजी मुदगुल यांचा वाडा आहे, तोही आपण आज पाहणार आहे. तसेच नांदेड गावामध्ये आपणाला एक पिलाजीराव जाधवराव यांचा वाडा आहे किंवा गडी, तीही आपण आज पाहणार आहे. असा या आपणाला आजच्या या दौऱ्यामध्ये या 3 ते 4 वास्तू आपण आज पाहणार आहे. त्याच्यातील ही वास्तू तर आपण आज पाहून झालेली आहे. व आता यासोबतच आपण बाकीच्या ज्या वास्तू आहेत त्याही पाहणार आहेत. इथे पाहत आहे आपला भगवा. या ठिकाणी आपण पाहत आहे असे एक होल आणि पूर्ण हे असे छन्यातोडीचे घाव आपणाला या ठिकाणी दिसत आहेत. आणि हा एक असा रूम म्हणजे बसण्यासाठी वगैरे किंवा ध्यानस्थ होण्यासाठी एक असा रूम केलेला आहे. हे टाकं खूप म्हणजे सॉरी हे जे लेणं आहे खूपच प्राचीन लेणं आहे. कारण असे लेणं ही प्राचीन काळातच किंवा 1-2 हजार वर्षापूर्वी असं हे टाकं लेणं आहे. हे असा सांबरेवाडी गाव. आणि त्या सांबरेगाववरून आपण वर डोंगरावर आल्यानंतर सरळ हा डोंगर क्रॉस करून वरती ह्या टेकड्यावर यायचा आहे. व टेकड्यावर आल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे वरील रोड जो आहे तो गेलेला आहे सिंहगडच्या साईडला आणि उजव्या साईडचा रोड ह्या लेण्यांपर्यंत आलेला आहे. 1-5 मिनटं लागतात आपणाला या लेण्यापर्यंत येण्यासाठी तिथून. आणि हे अद्भुत लेणं आपल्याला इथे पाहण्यास भेटत आहे. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच आमचे इतरही जय ॲडव्हेंचर्सवर असणारे सर्व व्हिडिओ पहा. या ठिकाणी आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणचे ऐतिहासिक धार्मिक आपणाला मंदिरे, लेण्या, किल्ले, गडकोट, गडी, वाडे, धबधबे, घाटवाटा इतर भरपूर काही वास्तू पाहण्यास भेटतात. त्याही जरूर पहा. व आपल्या मित्रपरिवार नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र. हे असं टाका आहे. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. व परतीच्या प्रवासामध्ये आपल्याला या ठिकाणाचे दगडावर शेप केलेले आहेत आणि ह्यालाही बहुतेक मे बी कोरण्यात आलेलं आहे. धन्यवाद. व आपण ज्या रोडने आलेलो आहे त्या ठिकाणी थोडं दाखवण्याचं राहिलेलं आहे, तेही तुम्हाला मी दाखवतो. कारण त्याच्यामुळे सांबरेवाडी गावातून आपणाला पूर्ण या लेण्यापर्यंत येण्याचा मार्ग जो आहे तो आपणाला लक्षात येईल. हा असा हे टाका आहे इथं लेणं. वरील भाग तुम्ही पाहू शकताय. असा पूर्ण हा कडा आहे आणि त्या कड्याला लागून हे असं लेणं आहे. आता आपलं लेणं पाहून पूर्ण झालेलं आहे. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. व वाटेमध्ये एक म्हणजे जो अर्धवट तुम्हाला मी रस्ता दाखवला होता ह्या मेन रस्त्याच्या बाजूने असणार आहे. म्हणजे हा अर्धवट रस्ता आहे तो मी पुन्हा दाखवत आहे. त्यामुळे तुम्हाला इथपर्यंत यायला अगदी सांबरेवाडी गावातून काहीही अडचण येणार नाही. पावसाच्या दिवसांमध्ये
या ठिकाणी येण्याचे प्रकर्षाने टाळावे, कारण पावसाच्या दिवसात खूपच रिस्की आहे व दरड कोसळण्याची शक्यतासुद्धा आहे, गवत खूप वाढतं, त्यामुळे पाऊस संपल्यानंतर या ठिकाणी डिसेंबर महिन्यानंतर जर आला तर ते व्यवस्थित राहील। नोव्हेंबरचा हा शेवटचा आठवडा आहे आणि आज आहे 23 नोव्हेंबर 2022, 23 नोव्हेंबर 2022 हे आज, आणि आज आपण या लेण्यांपर्यंत आलेलो आहे व लेणी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे। साधारण 20 ते 25 मिनिटात आपण खाली पोचणार आहे सांबरेवाडी या गावामध्ये, आणि तिथून आपण खामगाव मावळ या ठिकाणी जाणार आहे। सावधगिरी खूप बाळगावी लागत आहे आपल्याला। ठीक आहे, धन्यवाद। व्हिडिओ आवडलेच पुन्हा एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा ट्रेक करत असताना खूपच एक वेगळंच वातावरण होतं, कारण सिंहगड आणि सिंहगडच्या आसपास लेणं आहे यावर मला विश्वास नव्हता। ते पाहण्याची माझ्या मनात एक खूप इच्छा होती व गेली 6 महिने मी याची वाट पाहत होतो, कारण पावसाच्या दिवसात मी करू शकलो नाही। या ठिकाणी दरड कोसळण्याची व पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी मी येऊ शकलो नव्हतो व पाऊस संपल्यानंतर गवत आणि झाडी खूप असल्यामुळे आलो नाही। परंतु आता नोव्हेंबर महिना चालू आहे त्यामुळे मला येणे ते भागच होते। सकाळी मांजरी हडपसरवरून लवकर निघून या ठिकाणी 10 वाजता पोचल्यानंतर 10 ट्रेक चालू केला व बरोबर 10:45 या ठिकाणी मी पोचलो व अर्धा तास पूर्ण लेणं पाहिलं आणि थोडा टिफिन खाल्ला व परतीच्या प्रवासाला निघालो आणि 11:30 खाली पोचलो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।